त्यांचे सगळ्यांचे सगळ्यांचं जे काही ज्ञान आहे, त्यांची जी काही बुद्धी आहे, त्याचा आदर करतो मी. पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी, म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान, अजिबात नाही, किंवा नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहू शकलं नसतं. आज तुम्ही तिकडे जे काही जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच, नाहीतर हे कोणाही येरा गावाचं काम नव्हतं. आणि म्हणूनच आज मी ठरवलं की ही जी माती आहे, या मातीमध्ये ते तेज जन्माला आलेलं आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, 2018 सालच्या दसरा मेळाव्यात मी बोललो होतो, मी अयोध्येला चाललो गेलो. हे अयोध्येला कधी येणार, अयोध्येला कधी येणार, अयोध्येला कधी येणार. आज मोदी अयोध्येला गेले, त्याच्या आधी नव्हते गेले. कदाचित पंतप्रधान होण्याच्या आधी गेले असतील, जसे आमचे फडणवीस गेले होते असं म्हणतात. आणि सहज माझ्या मनात आलं होतं की या इतके वर्ष विषय चाललेला आहे, खंड बसतात पडलाय, काय मनात आलं कोणास ठाऊक. मी म्हटलं चला शिवनेरीला जाऊ, शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन राम जन्मभूमीला जाऊ. तुम्ही माना असा नका मानू, पण मी 2018 मध्ये नोव्हेंबर मध्ये गेलो होतो, त्याच्यानंतर खंड बसतात पडलेला हा जो विषय होता अचानक वरती आला. आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीचा निकाल दिला. हा मला असं वाटतं मातीचा महिमा आहे. आणि आज माती तुम्हाला सगळ्यांना जिल्ह्या जिल्ह्यात पडले, राज्यभर न्यायला मी का सांगतोय, पण आज गरज आहे. जसं त्यावेळेला ते हिरवं वादळ आलं होतं, संपूर्ण वाता हात चालली होती, आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, आणि म्हणून म्हणजे महाराष्ट्राने देश वाचवला, हे सत्य. महाराष्ट्राने वाचवलं. औरंगजेब हा संभाजी महाराजांचा जो त्यांनी निर्घुण वध केला, त्याच्यानंतर इकडे बसला होता हे राज्य गिळायला. म्हणजे संजय राऊत आपण रामायणातले काही दाखले दिले, तसे हे काही शिवचरित्रातले दाखले आहेत. औरंगजेब जेव्हा तेव्हा हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली, त्यांना असं वाटलं होतं की आता शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज नाही, अब समय आया है, महाराष्ट्राला गेला. शेवटी या त्या औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्राने मूठ माती दिली, हा सुद्धा इतिहासच आहे आणि सत्य. म्हणजे जो जो महाराष्ट्राच्या वरती आला त्याला महाराष्ट्राने मूठ माती दिलेली. अफजल खान आला त्याला सुद्धा मूठ माती दिली, औरंगजेबाला त्याला सुद्धा मूठ माती दिली. आणि आता हे जे म्हणतात रामाचे सगळे पुजारी, चांगली गोष्ट. प्रभू श्री रामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही. आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. भाजप मुक्त श्रीराम.